कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी, प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील, त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती, निळ पाणी, हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन एफएम 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन एफएमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय. आज आपण लिंगणूर येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब म्हेत्रे यांच्या शेतामध्ये आलो आहोत. त्यांनी 4 एकर शेतीमध्ये भाजीपाला चांगला पिकवला आहे. टोमॅटो आहे, ढबू मिरची आहे, पिकॅडोर आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे चवीला आणि जास्त मागणी असणारं पिकॅडोर त्यांनी पिकवलेलं आहे. या पिकॅडोरचं उत्पन्नाचं रहस्य काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब, आमच्या या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना म्हेत्रे साहेब ऐकायला आवडेल की आपण शेती कधीपासून करताय व आपल्याकडे शेती किती आहे. आपली आता सध्या 4 एकर शेती आहे. आता मी जवळपास 10 वर्ष झालं शेती करतोय. हां, आता शेतीमध्ये 1 एकर टोमॅटो, 1 एकर ढबू, परत पिकॅडोर 1 एकर, आणि बाकीचे इतर पिकं म्हणजे ऊस ते आहे. म्हेत्रे साहेब, शेती म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे पाणी. जर आपल्याकडे पाण्याचा स्रोत जर चांगला असेल तर आपली शेती आपली चांगली येऊ शकते. या 4 एकर शेत जमिनीसाठी पाण्याचा स्रोत आपल्याकडे काय आहे. 2 बोर आहेत, 1 विहीर आहे. आता आपण शेती जवळजवळ 10 वर्ष झालं करताय, शेती कुणाच्या मार्गदर्शनाने करताय का अनुभव हीच आपला मार्गदर्शन आहे. आता आम्ही कन्सल्टिंगला वर्षल पाटील साहेब व पृथ्वीराज हजारे साहेब यांचं कन्सल्टिंग आम्ही लाभलेलं आहे. आता आपण जो पिकॅडोर केलेला आहे, हा पिकॅडोर तसं बघितलं की बरेच शेतकरी काय लावत नाहीत, मात्र आपण पिकॅडोरकडे कशा पद्धतीने वळालात. पिकॅडोर म्हणजे गेल्या वर्षी आम्ही चांगला रेट पुण्या मार्केटला गेलेला आहे. सध्या आता पिकॅडोर आपला सुरू आहे, मग तो आता सध्या कोणत्या मार्केटला जात आहे. पुणा मार्केटला जात आहे. सध्या पाऊस पण सुरू झाला आहे. रेट काय आहे आता पिकॅडोरला. आता पिकॅडोरला 40 ते 45 रुपये रेट आहे. पिकॅडोर आणि ढबू मिरची आणि टोमॅटो अशा पद्धतीनं तिन्ही भाजीपाला केलेला आहे. या तिन्हींना औषध मारण्यासाठी आपण कशाने औषध मारताय. आता औषध मारायचं म्हटलं ट्रॅक्टरनं गन आपलं STP याने मारतोय. पिकॅडोर मिरची आपण ज्यावेळेला लावलात, ही लावण म्हणजे नेमकी कधीची आहे, कधी तारीख किती आहे ती. लागण आमची बघा 27 एप्रिल ची लागण आहे. ओके, उन्हाळ्याच्या दिवसामध्येच आपण लागण केलेली आहे. पिकॅडोर मिरचीचे बऱ्याच रोपवाटिका जर बघितलं तर पिकॅडोर रोपवाटिकामध्ये शॉर्टेज असतं. आपण रोपं कुठून आणली. आम्ही रोपं इथं लिंगणूरमध्ये बश्वेश्वर रोपवाटिका तिथून घेऊन आलेलं आहे. एकरी झाडं किती बसतात आणि आत्तापर्यंत किती लागण केलेली आहे पिकॅडोरची. 1 एकरात 14,000 रोपं बसतात. बरोबर. मिरची म्हटलं तर थोडंसं खर्चिक पण आहे, पण तसा पिकॅडोरला पण तसाच औषधाचा खर्च आहे का कमी लागतो. ढबूपेक्षा पिकॅडोरला थोडं म्हणजे कमी लागते. हां, औषध कमी लागते. बरोबर. ढबूवर तसं बघायला गेलं की व्हायरस हा आणि बॅक्टेरिया जास्त अटॅक होतो. पिकॅडोरला सुद्धा व्हायरस बॅक्टेरियाचा अटॅक होऊ शकतो का. हो आहे की तसं आमचं म्हणजे औषध आणि सगळं नियोजन असल्यामुळं 5-10% तसा व्हायरस आहे, नाही तर इतर चांगली पिकं आहेत आपली. शेती म्हेत्रे साहेब जर आपण करायची म्हणली तर सर्वात महत्त्वाचं पाणी आणि खतं. मग पिकॅडोर लावत असताना किंवा ही मिरची किंवा टोमॅटो लावत असताना एकरी आपण किती खत घालतात. शेणखत. शेणखत जर म्हणायला गेलं तर एकरी आम्ही 10 ट्रॉयल्या शेणखत असते एकरी. परत बेसोर डोस असतो DAP, MOP, परत मासळी खत आणि बाकीचं बेसोडोस बाकी. हां, कोंबडी खत कधी कधी वापरलं आहे का, कारण कोंबडी खताचा रिझल्ट म्हणला तर शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी चांगला आहे. कोंबडी खत या अगोदर आपण कधी वापरलं आहे का. वापरलेलं आहे. कोंबडी खत उन्हाळ्यात चालत नाही, कारण टेम्परेचर असल्यामुळं उन्हाळ्यात आम्ही वापरत नाही कोंबडी खत. जून जुलैच्या पुढं कोंबडी खत वापरतोय. मित्र साहेब, आता आपल्या शेतीमध्ये आम्ही आलोत, बघितलं बऱ्याच जे पिकं आपली भाजीपाला जे केला तो मल्चिंगवर केला आहे. मल्चिंगवर केल्याला काय फायदा होतो. मल्चिंगवर फायदा केला म्हणजे कसं आहे, आपण जे रसायन जे सोडतो, जे रसायन जर विदाउट मल्चिंगचं जर आपण जर केलो तर जे निम्मं 50%
बाष्पीभवन होऊन जातं आहे. हां, आणि जे झाडाला 100% झाडाला आपल्या लागतं आहे ते मल्चिंग असल्यामुळं. आणि दुसरा फायदा म्हणजे भांगलन करायला लागत नाही. तण जर आलं तरी सुद्धा आपल्याला भांगलणीचा खर्च वाचतो. भांगलणीचा खर्च वाचतोय. आता मला सांगा, पिकॅडोर आपण लावलो त्यानंतर पिकॅडोर नेमका किती दिवसानं सुरू होतो? फुल कधी किती दिवसात यायला चालू होते आणि सुरू कधी होतो? पिकॅडोर आता बघा, लागण केल्यापासून 50 दिवसात पिकॅडोर तोडायला येतो. आता आपण मल्चिंग केलं आहे, तण तुम्ही म्हणला की कमी येते, पण जे काही मध्ये जर जे काही तण येतं ते तण आपण काय मजूर लावून काढता का? त्याच्यावर कोणतं तणनाशक वगैरे फवारणी केली जाते? तणनाशक एखादा फवारणी होत्या, नाहीतर मग आम्ही मजूर लावून सगळं स्वच्छ भांगलन करून घेतोय. रोपं लावल्यापासून आपण विद्राव्य खते सोडावं लागतात, म्हणजे 19 म्हणा हे बाकीचे विद्राव्य खते सोडावे लागतात. त्यासाठी आपण ड्रिपचा वापर चांगला केला. ड्रिपचा फायदा नेमका मेद्रे साहेब कशा पद्धतीने होतो? ड्रिपचा फायदा म्हणजे आपण जे रसायन जे सोडतो आपण, म्हणजे आपण सोडल्यावर झाडाला चांगलं लागतं ड्रिपमुळं. आता आपण एप्रिलमध्ये लागण केला आहे, त्यानंतर रोपं सेट होण्यासाठी थोडा कालावधी जावं लागतो, 8-10 दिवस जावं लागतात. त्यानंतर आळवणी केल्या जातात. आपण आळवण्या ज्या केला, कोणत्या कोणत्या म्हणजे ह्याच्या आळवणी आपण केला? हा, आळवण्या जर म्हणायला गेलं तर आपल्या मुळीसाठी म्हटलं तर हुमिका शेड, फुलविका शेड, परत पाटील साहेबांचं आहे आपलं हायवे ड्रिप म्हणा, हां, परत रॅली गोल्ड आहे मुळीसाठी. बरं, आता जर फुगवणीसाठी म्हटलं तर फवारणीसाठी आय व्ही सुपर, परत स्प्रेला फुगवणीसाठी 0.34 हा स्प्रे घेतलेला आहे. आता भाजीपालाची आपली सुरुवात आपली मार्च एप्रिलच्या आसपास होते. भाजीपाला लावल्यावर आपल्याला जी औषधं लागतात ती आपण वर्षभराची एकदम घेतली जातात का आपल्याला जसं बाबा लागेल त्या पद्धतीनं औषधं खरेदी केली जातात? पिकाला लागेल त्या पद्धतीनं आम्ही जसं लागेल तसं आम्ही घेऊन येतोय. सेंद्रिय शेतीचा कधी आपण प्रयोग केला का? सेंद्रिय खतं म्हणा, सेंद्रिय औषधं? हां नाही, सेंद्रिय काय अजून तसं केलं नाही, परंतु इथून पुढे जरा सेंद्रिय वळायला लागणार आहे. मिरची लावल्यावर आता मी पाहिलं आपण माळा केलाय, माळा हा कंपल्सरी करावा लागतोच का? करावा लागतोच, कारण कसं आहे वादळी पाऊस परत वादळी वारं, त्यामुळं झाडं मोडामोडी ही होतात, त्यामुळं त्याच्या बचावासाठी आमाशनी माळा हा करावा लागतोय. आता लाल कोळी असू दे किंवा करपा असू दे, आता सध्या पावसाळी दिवस आहेत, ऊन पण पडतंय, त्याचा प्रभाव किती राहतो? लाल कोळीला कसं आहे, हा प्रादुर्भाव जर बघायला गेलं तर लाल कोळी हा उन्हाळ्याच्या टेम्परेचरमध्ये जास्त प्रमाणात लाल कोळी थ्रिप्स म्हणा जास्त जरा येतोय. परंतु आता ह्या वातावरणाला जर बघायला गेलं तर आता म्हणजे आता हे जून जुलैच्या वातावरण म्हटलं तर जरा थ्रिप्स परत लाल कोळी ह्या कमी प्रमाणात येतोय. आता आपण सध्या पिकॅडोर तोडून आला आहेत म्हटला, आता ही कितवी तोडी निघाली, म्हणजे किती तोड झाली आतापर्यंत आपली? आता ह्या 4 तोड झालेले आहेत आमचे पिकॅडोरचे. आपण पिकॅडोरचा लावल्यापासून पहिल्या तोडणीपर्यंत आपला मेहत्री साहेब एकूण खर्च किती झाला? आता एकरी जर उत्पन्न जर काढायचं जर गेलं तर औषध रसायन शेणखत मजुरी सर टोटली म्हणाल बघायला गेलं तर एकरी 1-2 लाख रुपये खर्च येतो. बरं, आता मला सांगा मजुरांचा खर्च जो आहे आपल्या घरातले सदस्य किती आहेत आणि आपण सर्व मजुराने करता का घरातल्यांचं पण योगदान असतं या कामामध्ये? हो, तसं मालकींचं माझ्या म्हणजे योगदान असतं. हां, सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मजूर आता सध्या आपल्याकडे किती काम करत आहेत 4 एकर शेतीमध्ये? हां, 4 एकर शेतीमध्ये आता मजूर ज्यावेळी तोडा असतो त्यावेळी 20 मजूर असतात तोडे घ्यावे लागतात. आता आपला खर्च 1-2 लाख रुपये झाला आहे. पिकॅडोरमध्ये आपणास अपेक्षा चांगली आहे, पिकॅडोरची आता तोडे किती झाली आणि आपला खर्च निघाला का आणि उत्पादन किती निघालं? आता तसं जर खर्च जर बघायला गेलं तर पहिला तोडा आमचा 1 टन निघाला एकरी, दुसरा जर बघायला गेलं तर 1-2.5 टन माल निघाला, तिसरा निघाला 3 टनापर्यंत आणि चौथा 3-3.5 टन निघाला. उत्पादन आपलं किती आतापर्यंत झालं? त्याचा खर्च तुमचा 2 लाख झालेला आहे, उत्पन्न आपलं किती निघालं त्यामधून? बघा, सरासरी 7-8 टनापर्यंत उत्पादन गेलेलं आहे. म्हणजे आपला खर्च जाऊन आता आपल्यास जे येणार आहे ते आपल्या फायद्यामध्ये आहे. बरं, आता मला सांगा पिकॅडोरची आपली तोडे किती झाली? 4 तोडे झालेले आहेत आमची, तसे अजून 10 तोडे अपेक्षित आहे. अजून किती अपेक्षित असते म्हणजे तो 10 तोडे तर निघतात? तसा जर प्लॉट जर चांगला असेल तर 10-12 तोडे पिकॅडोरची होतात.
पिकेटवर आपण बांधून घेतात, नंतर एखादा टॉनिक फवारणी करावी लागते का? म्हणजे आपल्या मालाला जर शायनिंग बाजारात जर गेलं तर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते जो मालाला चकाकी असते आणि आपल्या मालाची बी सेटिंग होण्यासाठी आपण कुठले काय टॉनिक वगैरे फवारणी करता का? हो, टॉनिक फवारणी करतो की आता त्याला 6B अलेक्स 99 बोरॉन सेटिंगसाठी आम्ही वापरतो. मैत्री साहेब, आता माझा शेवटचा प्रश्न, आपण मिरची करताय, टोमॅटो करताय, आता सर्वात महत्त्वाचं आता द्राक्ष बागा पण कमी होत चालल्यात, ऊस कमी होत चालला आहे, पिकॅडवर आपण जे केला आहे एक चांगलं भाजीपाला निवडला आहे, कसं वाटतं आपणास पिकॅडवर केल्यामुळं? पिकॅडवर केल्यामुळं नाही, उत्पन्न तशी चांगली आहे, रेट जर सरासरी 30-35 रुपयाच्या पुढे जर रेट असेल तर पिकाडोर करायला सर्व शेतकऱ्यांनी हरकत नाही. आता आपण भाजीपाला करताय, भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? भाजीपाला करायचं जर नियोजन जर करायचं म्हटलं तर एकरी नियोजन, म्हणजे एकरी नियोजन म्हटलं तर मल्चिंग, ड्रीप, हे ते म्हणजे बेसोडोस म्हणा, शेणखत, हे ते सगळं नियोजन करूनच केलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, हे होते लिंगणूरमधील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब म्हेत्रे, ज्यांच्याशी आपण आता गप्पा मारल्यात. त्यांनी मिरची केलेलं आहे, टोमॅटो केलेलं आहे आणि भाजीपाला करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकॅडवर केलेलं आहे, जे पुण्यात ज्याला मागणी आहे आणि ज्याला चव आहे, जे शेतकरी किंवा जे लोक आवडीने खातात असं पिकॅडवर त्यांनी केलेलं आहे. आपणही त्यांच्या शेतीला कधीतरी भेट देऊ शकता. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 7028-489-889. शेतकरी बंधूंनो, आपल्या काही शंका असतील, आपण जर त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेणार असाल तर त्यांचा मोबाईल क्रमांक आपण आता सांगितलेला आहे, आपण त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांच्याशी मार्गदर्शन घेऊ शकता. तर आता वेळ झाली इथंच थांबण्याची, उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार @ green FM 90.4. माझं शिवार